चेहरा प्रसन्न मन शांत श्वसन संत श्वसनाच्या गतीकडे लक्ष केंद्रित श्वास येतोय जातोय प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष स्थिर करा. एकही श्वास आपल्या नकळत आत किंवा बाहेर जाता कामा नये. संत श्वसन त्रिवार ओंकार आणि प्रार्थना छाती गच्च भरून श्वास घ्या. छाती रिकामी होईपर्यंत श्वास सोडा. भरपूर श्वास घेऊन श्वास सोडत ओंकार जप करणार आहोत. एक मिनिट स्थिर बसून राहायचंय. डोळे बंदच ठेवा. मनातल्या मनात आपल्या गुरुंना वंदन करा. गुरुंच स्मरण करा. सावधान दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घ्या आणि हळूच डोळे उघडा. रिलॅक्स. बघा आता आजच आपला जो टॉपिक आहे अवयव ध्यान आपण करणार आहोत. आजच्या सेशन मध्ये अवयव म्हणजे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर आपण ध्यान केंद्रित करणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला आपण हालचाली करणार आहोत. हा या दोन प्रकार आहेत. एक म्हणजे फक्त मनाने त्या ठिकाणी जायचं, त्या अवयवाच्या ठिकाणी जायचं आणि तो अवयव सैल करायचा, शिथिल करायचा, असा एक प्रकार आहे. फक्त मनाने त्या त्या अवयवाच्या ठिकाणी जायचं. आणि दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये हालचाली आहे. ज्या अवयवाचं नाव घेतलं जाईल त्या अवयवाची हालचाल आहे. बघा आता हालचाल कशी आहे या ज्या अवयव ध्यानामध्ये ती बघा. जेव्हा आपण श्वास घेतो, श्वास घेतल्यानंतर प्रत्येक अवयव आपल्याला खेचून घ्यायचाय, ताणून घ्यायचाय. तर आता समजा मी तुम्हाला सांगितलं की आपलं ध्यान हाताच्या बोटांकडे न्या. तर श्वास घे, हाताची बोट काय करायची आहे, मूठ वाळून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपलं लक्ष हाताच्या बोटांकडे. श्वास घे आणि श्वास सोडत हाताची बोट पुन्हा रिलीज करायची आहे या पोझिशन मध्ये. तर असं प्रत्येक अवयवाचं आपल्याला करायचंय. अवयव ध्यानामध्ये
आजचा जो प्रकार आहे तो हालचाली युक्त असा जो प्रकार आपण करणार आहोत आणि यामध्ये आपण पायापासून सुरुवात करणार आहोत. पायाच्या बोटांपासून सुरुवात करून आपण डोक्यापर्यंत येणार आहोत आणि त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या हालचाली आहेत. आता काही हालचाली अशा आहेत ज्या तुम्हाला सर्व डोळे बंद करूनच सर्व हालचाली करायच्या आहेत. तर समजा तुमचे डोळे बंद आहेत आणि मी तुम्हाला एखादी सूचना दिली, तुम्हाला जर कळालं नाही की नेमकं करायचं काय आहे तर काय करणार? तर बघा, अशा वेळी जी ही हालचाल तुम्हाला जमणार आहे, जशी ही हालचाल तुम्हाला जमणार आहे, तुम्ही ती हालचाल करायची आहे. डोळे उघडून बघण्याची गरज नाही, साध्या सोप्या संत सावकाश हालचाली आहेत त्यामुळे तुम्हाला डोळे उघडायची गरज नाहीये. जी सूचना दिली जाते आहे ती सूचना तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. डोळे बंद करून त्या त्या अवयवाच्या ठिकाणी जाऊन आपण ती ती हालचाल करणार आहोत. आणि जसं की मी पहिलेच सांगितलं, हालचाल कशी आहे, प्रत्येक हालचाल करताना आपण श्वास घेत काय करणार आहोत, तो अवयव हलवणार आहोत. श्वास घेत तो ताणून घेणार आहोत, श्वास सोडत तो रिलीज करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. आता आपल्याला अवयव ध्यान करण्यासाठी पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपून रिलॅक्स पोज मधून, जसं की शवासन आपण रोज करतो, आपल्याला माहिती आहे शवासन कसं आहे, तर शवासनातून आपण अवयव ध्यान करणार आहोत जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त रिलॅक्स होता येईल, आपल्या शरीराला जास्तीत जास्त रिलॅक्सेशन मिळेल आणि शरीर एकदा सैल झालं की आपलं श्वसन सुद्धा सैल होईल, आपली ऑक्सिजनची डिमांड कमी होईल आणि आपलं श्वसन संत झालं की मन सुद्धा शांत व्हायला मदत होईल, मनातले विचार सुद्धा दूर व्हायला मदत होईल. आता बघा, अवयव ध्यानाचे फायदे काय आहेत ते मी थोडक्यात सांगते आणि त्यानंतर लगेचच आपण अवयव ध्यान करायला सुरुवात करणार आहोत. तर अवयव ध्यान, अवयव ध्यान करताना आपल्या सगळ्या शरीराकडे आपलं लक्ष केंद्रित असतं, त्यामुळे मन एकाग्र व्हायला मदत होते, मनातले विचार दूर व्हायला मदत होते, मनावरचा ताण दूर व्हायला मदत होते. आता जे काही आजार मनावर येणाऱ्या ताणामुळे होतात, बघा जसं की आपल्याला मसल पेन होतो किंवा बऱ्याचदा उसण भरते किंवा बऱ्याचदा आपल्याला बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पेन होतात, दुखते आपली बॉडी. हा, जसं की गुडघे दुखी घ्या, सांधे दुखी घ्या, खांद्यांची जी काही फ्रोझन शोल्डर असं त्याला म्हणतात, हे सगळे जे आजार आहेत हे स्ट्रेसमुळे होणारे आजार आहेत. आणि अशा वेळी जर आपण त्या त्या अवयवांच्या ठिकाणी जाऊन ते ते अवयव जर आपण रिलॅक्स करू शकलो तर ते अवयव लगेच रिलॅक्स होऊन तिथला जो पेन आहे, तिथली जी वेदना आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. आणि बरेचसे जे आजार मनाशी रिलेटेड आहे, जसं की ऍसिडिटी, मायग्रेन आणि बरेचसे आजार आहेत, सर्व आजार खर तर मनाशीच रिलेटेड आहेत पण त्यातले थोडक्यात नावं मी तुम्हाला सांगितले. असे काही आजार जे स्ट्रेसमुळे होतात, तर हे सगळे आजार अवयव ध्यान केल्यामुळे दूर व्हायला मदत होते. मन स्ट्रॉंग होतं, आपण डिसिजन मेकिंग छान करू शकतो, आपल्या डोक्यात जो काही गोंधळ चाललेला असतो, कन्फ्युजन चाललेलं असतं डिसिजन घेताना, करू का नको, हे खाऊ का नको, ते नेऊ का नको, हे बोलू की नको, असं जे कन्फ्युजन सतत डोक्यात असतं ते कन्फ्युजन सुद्धा दूर व्हायला मदत होते. तर असं हे अवयव ध्यान खूपच उपयुक्त आहे, खूपच महत्वाचं आहे. फक्त यात मी ज्या काही तुम्हाला अटी सांगितल्या, जसं की पहिलं डोळे तुमचे बंद आहेत, झोपून आपल्याला करायचं आहे, डोळे पूर्ण वेळ बंदच ठेवायचे आहेत, डोळे उघडायच्या सूचना मिळेपर्यंत पूर्ण वेळ डोळे बंद असतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्वास घेत तो अवयव आपण काय म्हणूयात, आपण त्याला खेचून घ्यायचाय, ताणून घ्यायचाय, स्ट्रेच करून घ्यायचाय आणि श्वास सोडत त्याला रिलीज करायचंय, रिलॅक्स करायचंय. तर असं हे अवयव ध्यान आता आपण करायला सुरुवात करणार आहोत.